सर्वजण, आज थोडा लेट झाला मला व्हिडिओ स्टार्ट करायला. थोडंफार काम आवरून घेतलं मी माझं. आज स्कूल होते ना मुलांचे. आता सध्या चला 10 वाजलेले आहेत. मुलांचा नाश्ता, मिस्टरांचा नाश्ता आणि देवपूजा झालेली आहे. झाडून झालेलं आहे माझं घर वगैरे, स्वच्छ करून झालेलं आहे. मशीनला कपडे लावून दिलेले आहेत आणि आता स्वयंपाक करायचा आहे. पण म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ स्टार्ट करून तुमच्याबरोबर थोडस बोलून घ्यावे. तर आज मी काय काय भाजी बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगते. अगोदर मी शेवग्याची शेंग बनवणार आहे, चपाती. आज पापड राहणार आहे जेवणामध्ये. शिवाय आज राईस वगैरे मी काही बनवणार नाहीये. भेळ बनवण्याचा प्रयत्न करेन मी थोडीशी. आणि स्मूदी मी अजून घेतलेली नाहीये, लेट झाला. पण मी तुम्हाला आज स्मूदीची रेसिपी वगैरे दाखवत नाही, पण डायरेक्ट मी स्मूदी घेते. झालं मला दाखवणं तर मी शेअर करेल तुमच्याबरोबर. मुलं येतात 12:30 वाजेपर्यंत, मुलं येतात तोपर्यंत राहिलेलं काम मी माझं उरकून घेते. झालंच तर मी तुम्हाला माझी रेसिपी पण दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि अजून काही वेगळं बनवलं तर दाखवेल. पण आजचा व्लॉग विशेष आहे. आज मी तुम्हाला थोड्या वेळाने, म्हणजे मुलं वगैरे आल्याच्या नंतरनं, मुलांचा अभ्यास वगैरे झाल्याच्या नंतरनं, मी तुम्हाला जे माझ्या पार्किंगमध्ये जे मी प्लांट वगैरे लावलेले आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला मी त्यांची काळजी कशी घेते काय हे मी तुम्हाला दाखवेनच. त्यासाठी हा व्लॉग पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नकात. आपला आता समर सीझन चालू आहे ना, त्याच्यामुळे इथे वॉटरमेलन अवेलेबल असतात. हे पहा किती मोठे आहे. काल माझे हस्बंड घेऊन आलेले. कितीचे हे मला माहिती नाही, पण त्यांनी आणले, एकच आणले. आणि हे भरपूर होतं, आम्हाला 2 दिवस जात हे. आणि 1 किलो ऍपल आहेत. आणि ह्यावेळेस मी ऍपल आहे ना स्मॉल साईजचे आणायला लावले होते त्यांना, हे अशा प्रकारचे. कारण काय होतं, मोठा ऍपल आणला की तो मी एकटीच असते, स्मूदी बनवते मी माझ्यासाठी ना, मग मी त्याच्यात कुठं कॅरोट ऍड करते, वॉटरमेलन असतं, पपया असतं, कुठले व्हेजिटेबल वगैरे मला टाकायचे असले ते मी ऍड करते ना. मग पूर्ण ऍपल खूप होतो माझ्यासाठी, तेवढं मला सहन होत नाही. मी तेवढं खात पण नाहीये, स्मूदी घेत नाहीये कधीच. आणि मग हा सफिशियंट आहे एक स्मॉल ऍपल, त्याच्यामुळे मी त्यांना बोलले की स्मॉलच ऍपल घेऊन यात तुम्ही. आणि पॉपकॉर्न आणले होते, ते पहा मुलांनी ते फोडलेत. मला पॉपकॉर्न काही आवडत नाही, ते मी खात पण नाही, ते माझ्या घशात बसतो ते. आणि आता मी स्मूदी बनवते. आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की मी माझा व्यायाम पण झालेला आहे करून. मी डेली व्यायाम करते, मी माझ्यासाठी टाइम काढते. मुलं स्कूलला गेले, त्यांचा नाश्ता वगैरे झाला की स्टार्टिंगला मी माझा व्यायाम करून घेते. एक वेळ मी देवपूजा माझ्या व्यायामाच्या नंतर न करेन, पण मी माझा व्यायाम अगोदर करून घेतेच. आणि देवपूजा मी कधीही चुकवत नाही, ती माझ्या नित्यसेवा आहे ती माझी, मी ती करतेच. आणि आज लेट कशामुळे झालं, माझा व्यायाम झाल्याच्या नंतर मी मला अर्धा तास वाचनासाठी जातो. वाचन पण झाले माझे आणि व्यायाम पण झाला. मी व्यायाम कशी करते काय करते हे पण मी तुम्हाला लवकरच तो व्लॉग घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी माझे व्लॉग पाहत रहा, मला सपोर्ट करत रहा. आणि मी आता स्मूदी बनवते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता माझा स्वयंपाक झालेला आहे फायनली. आता वाजलेले 12:15. 5 ते 10 मिनिटातच मुलं येतील. मी काय काय बनवले ते तुम्हाला दाखवते. आणि नंतर मुलं आल्यानंतर त्यांचं एक्सप्रेशन कसं असतं हे पण दाखवते तुम्हाला. खूप दमून येतात. चला तर आता मी काय काय बनवले मी ते तुम्हाला दाखवते. अगोदर मी चपात्या बनवलेल्या आहेत. ही पापडाची चटणी आहे, हरभऱ्याची भाजी. आपण हरभरे नाही का आणत बाजारातून, त्याची भाजी पण भेटते. ती सुकवलेली भाजी आहे ही. त्याच्यात मी लसणाची, जिरीची लसणाची फोडणी देऊन लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मुगाची डाळ. आणि पाणी टाकून त्याच्यात ती जी भाजी होती ती टाकली. आणि थोडंसं ह्याचं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे. लोणचं आहे कैरीचं घरचं. मी माझ्यासाठी कोशिंबीर केलेली आहे, गाजराची आणि कोबीची कोशिंबीर आहे.
त्याच्यात दही ऍड केलेलं आहे आणि हे सॅलड आहे आणि हे जे केलेलं आहे मी कट टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर हे मी भेळीसाठी केलेलं आहे. भेळ नंतर न बनवल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आणि हे आहे भाजी. कशी वाटली भाजी? ही आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर हा आजचा मेनू आहे आणि मुले येतीलच. आता कसा वाटला तर आजचा मेनू कमेंट्स करून सांगायला विसरू नकात. आणि हॉलमध्येच हे कार्पेट टाकलेलं आहे मी आणि तिथे एक प्लांट आहे तो मी तुम्हाला दाखवायचं विसरले मगाशी. सॉरी. तर चला तर थोड्या वेळाने भेटूयात मुलं आल्याच्या नंतर. ना सॉरी फ्रेंड्स, मगाशी मी तुम्हाला बोलले ना माझ्या मुलांना मी तुम्हाला दाखवेल स्कूलवरून आल्यावरती, पण काय झालं ते आले मी व्हिडिओ सुरू केला पण ते जरा अनकम्फर्टेबल फील करत होते का तर आले अचानकच मी मोबाईल घेऊन त्यांच्या समोर गेल्यामुळे मग तो व्हिडिओ मी नाही तुम्हाला टाकू शकत. मी नंतर ना त्यांच्या संग बोलून मग टाकेल मुलांबरोबर. तर जेवण करताना मी व्हिडिओ तुम्हाला बोलले होते भेळ दाखवेल मी कशी बनवली होती. मी त्याचा फोटो टाकेल मी तुम्हाला पण व्हिडिओमध्ये, पण दाखवायला शक्य नाही झालं मला. तर आमची जेवण झाली. मुलं आता स्वरा परी आमची, हां परी आम्ही तिला घरी परी बोलतो पण तिचं खरं नाव स्वरा आहे. स्कूलमध्ये तिचं नाव स्वरा आहे. तिच्या मामानी तिचं नाव परी ठेवलेलं आहे आणि तिच्या आत्याने तिचं नाव स्वरा ठेवलेलं आहे. तसं आम्ही काही जे तोंडात येईल तो बोलतो पण सहसा परी चालतं. आणि स्कूलमध्ये स्वरा, सासरी स्वराच बोलतात तिला माझ्या सासरी. आणि जेवण वगैरे झालेलं आहे त्यामुळे खूप गरम व्हायला लागले मला. मी किचनमध्ये आहे आत्ता. भांडी झाली. 2-3 मिनिटं वॉक केलं मी घरामध्येच, आतमध्येच वॉक केलं. ऊन असल्यामुळे बाहेर नाही गेलेले. आणि किचन पण हे पहा स्वच्छ झालेले एकदम. भांडी वगैरे साफ करून ठेवलेत मी. अशा प्रकारे किचन एकदम क्लीन करून घेतलेलं आहे. परिपाती तर चालते. मी थोडा वेळ रेस्ट करते म्हणजे माझं काम चालू असणार आहे. मी काही आराम वगैरे तसं नाही पण थोडा वेळ बघते. आता काही काम शिल्लक राहिलेलं असेल घरातलं तर कपडे झालेले आहेत एकदा धुऊन झालेत, अजून थोडीशी राहिलेली आहेत. मी डिसाइड म्हणजे मिस्टरांचे कपडे असतात म्हणजे रोजचे रोज ते चेंज करतात पण 2 दिवसांनी मी टाकत राहते मशीनला. रोज रोज नाही टाकत त्यांचे कपडे मी. आता यशची आणि त्यांची एकत्र मी मशीन परत एकदा लावून देते. आणि जे आमचे कपडे झालेले आहेत धुऊन ती मी सुकायला टाकते. ड्राय होऊन निघतात फक्त 2 मिनिटं का होईना त्याला, थोडस हवेला टाकावं लागतं. आणि चालते ठीक आहे. मग मी थोड्या वेळाने बोलते तुमच्या बरोबर. या प्लांटला अशा प्रकारे फुले येतात आणि हे मी ग्राउंड फ्लोअरला लावलेले आहे मातीमध्ये. आणि ह्याला फक्त समरमध्ये जास्त फ्लॉवर्स येतात. हे पहा अशा प्रकारे ह्याला कळ्या पण आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. एलोवेरा मोगऱ्याचं झाड आहे हे पण. आणि मी आतमध्ये पार्किंगमध्ये जे लावले दाखवते. हे पहा अशा प्रकारे खूप मोठे आहे. मी वांग्याचं झाड लावलेलं आहे. छोटंच आहे अजून, ते मोठं झाल्यावरती दाखवेनच मी. आणि मी जे बोलले होते माझ्या बर्थडेला गिफ्ट केलेले ते हे 2 थोडेसे खराब झाले, सुकल्यासारखे झालेत पाहू शकते. अशा प्रकारे मी बकेटमध्ये लावलेलं आहे हे. आणि हे जास्वंद आणि याच्यात पण दिसेल तुम्हाला एलोवेराचं झाड लावलेलं आहे मी. गुलाबाचं फ्लॉवर आहे हे पहा किती छान. अशा प्रकारे मी तुम्हाला बोलले होते ना की मी आज तुम्हाला प्लांट्स वगैरे दाखवणार आहे, तर एवढे व्यवस्थित नाही दाखवता आले. नेक्स्ट टाइम मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर हां मी तुम्हाला दाखवणार होते ना मुले क्लासला जाताना येताना, पण ऍक्च्युली मी सोडवायलाच गेले नाही. आमचे तर गेस्ट आले होते त्याच्यामुळे मला जाताच आले नाही. नेक्स्ट टाइम मी केव्हा ना केव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल ते. ओके बाय. मी इथेच व्हिडिओ आजचा स्टॉप करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि
माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मी काही अजून एक्स्ट्रा काही तुमच्या आवडीनुसार मी अजून काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करावा तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही, मी नक्की ट्राय करेन. ओके, अच्छा, बाय, टेक केअर.